x square plus 2yz, then y square plus 2xz and z square plus 2xy are in AP show that one upon y minus z, one upon z minus x, and one upon x minus y are in AP. ठीक आहे. तर असा एक प्रश्न होता. आता आपण याचं उत्तर पाहूयात. तुम्ही काही जणांनी ट्राय केला असेल सोल्युशन. आता हा प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर मी तुम्हाला याच्याबद्दल एक माहिती सांगतो. ती अशी आहे, एक उदाहरण बघा. समजा 2, 3, 4 या तीन संख्या कशा आहेत? एपीमध्ये आहेत का नाही बघा. आहेत ना. आता मी प्रत्येक संख्येमधून एखादी संख्या वजा करतो ठराविक, बरं का. समजा मी प्रत्येकामधून समजा एक 5 वजा करतो, काय होईल बघू. देन 2 - 5, 3 - 5 आणि 4 - 5 म्हणजे किती बघा. 2 - 5 म्हणजे -3, 3 - 5 दॅट इज -2, अँड 4 - 5 दॅट इज -1. आता या तीन संख्या ए पीमध्ये आहेत का चेक करा. आहेत ना. आहे बरोबर. म्हणजे दिलेल्या तीन संख्या जर ए पीमध्ये असतील तर त्या प्रत्येक संख्येत जर एखादी ठराविक संख्या मिळवली किंवा वजा केली एवढंच नाही तर प्रत्येक संख्येला जर एखाद्या संख्येनं गुणलं किंवा नॉन झिरो संख्येनं जर भागलं तरीसुद्धा येणाऱ्या संख्या ह्या ए पीमध्येच असतात. हे आपण वजाबाकीचं उदाहरण पाहिलं. बेरजेचं पाहिलं तर हे असंच मिळणार आहे. प्रत्येकामध्ये जर तुम्ही वजा करायच्याऐवजी जर 5 मिळवले तर काय होईल बघा. 2 आणि 5 किती होतील? 7. 3 आणि 5 किती होतील? 8. 4 आणि 5 किती होतील? 9. बघा ह्यासुद्धा संख्या कशा आहेत? ए पीमध्येच आहेत. आता समजा गुणाकार करून बघूया. 2 ला 5 ने गुणा 10, 3 ला 5 ने गुणा 15, 4 ला 5 ने गुणा 20. बघा यासुद्धा संख्या ए पीमध्ये असं आहेत ना. आणि भागाकार केल्यावरसुद्धा तसंच मिळतं, फक्त ती संख्या नॉन झिरो असेल. तर बघा 2 अपॉन 5, 3 अपॉन 5 आणि 4 अपॉन 5. आता या तीन संख्या ए पीमध्ये आहेत का नाही तुम्ही चेक करू शकता. बघा 3 अपॉन 5 मधून जर तुम्ही 2 अपॉन 5 वजा केले तर किती राहतील? 1 अपॉन 5, करेक्ट. तसेच 4 अपॉन 5 मधून जर 3 अपॉन 5 वजा केले तर किती राहतील? 1 अपॉन 5. म्हणजे तुम्ही एखाद्या ठराविक संख्येनं गुणाकार करा, भागाकार करा, ती संख्या त्यात मिळवा किंवा वजा करा, येणाऱ्या संख्या ह्या ए पीमध्ये असतात. ठीक आहे. तर आता याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. x square plus 2yz, y square plus 2xz and z square plus 2xy are in AP. आता आपण या प्रत्येक संख्येमधून xy plus yz plus zx
वजा करतो. तुम्ही म्हणाल हेच का वजा करायचं? तर हे बघा, आपल्याला ही जी आता सिद्ध करायचं जे आहे, वन अपॉन वाय मायनस झेड, झेड मायनस एक्स असं आहे ना, मग ते मिळण्यासाठी आपल्याला हे आपल्याला अगोदर हे टू कॅन्सल करावं लागतील प्रत्येकाने. मग हे टू वाय झेडमध्ये आपल्याला फक्त वाय झेड ठेवायचं, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यातून वाय झेड वजा करावं लागेल. इथं काय करावं लागेल, इथे एक्स झेड वजा करावं लागेल, आणि या ठिकाणी एक्स वाय वजा करावं लागेल. मग असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं करता येणार नाही, म्हणून काय करायचं, प्रत्येकामधून एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स हे वजा करू. सबट्रॅक्टिंग एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स फ्रॉम ईच टर्म. Get x square plus 2yz. बघा आता यातून आपल्याला काय वजा करायचं आहे, या तीन टर्म्स वजा करायच्या आहेत, एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स. मग या तीन टर्म्स वजा करायच्या आहेत म्हणजे प्रत्येकाला मायनस चिन्ह येणार आहे. ओके, देअरफोर मायनस एक्स वाय मायनस वाय झेड मायनस झेड एक्स कॉम. त्या मधल्या टर्ममधून सुद्धा आपण तेच वजा करायचं आहे, देअरफोर वाय स्क्वेअर प्लस टू एक्स झेड. तर यातून आपल्याला हे एक्स वाय वजा करायचे, त्यानंतर वाय झेड वजा करायचे आणि झेड एक्स वजा करायचे कॉमा. आणि आता ही तिसरी टर्म आहे, त्यामधून सुद्धा आपल्याला एक्स वाय त्यानंतर वाय झेड आणि झेड एक्स वजा करायचे. मग आता प्रत्येकामधून आपण काय केले, हे तीन टर्म्स वजा केलेले. मग आपण आत्ताच पाहिलं की जर ए पीमधल्या जर तीन टर्म्स असतील आणि प्रत्येकामधून जर समान संख्या वजा केल्या तर येणाऱ्या संख्यासुद्धा कशा असतात, ए पीमध्ये असतात. सो दिस टर्म फर्स्ट टर्म, देन दिस टर्म अँड दिस टर्म, दीज थ्री टर्म्स आर ऑल्सो इन ए पी. सो राईट हियर are in AP. ठीक आहे, आता याला थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ. एक्स स्क्वेअर बघा, हे टू वाय झेड मधून वाय झेड गेले, किती राहतात, वाय झेड राहतात. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय झेड मायनस एक्स वाय मायनस झेड एक्स फॉर्म. इकडं वाय स्क्वेअर टू एक्स झेडमधून हे एक्स झेड वजा करा, झेड एक्स म्हणजेच एक्स झेड, तर तिथं राहतील एक्स झेड एक्स वाय झाले तर झेड एक्स झाले. सो वाय स्क्वेअर प्लस एक्स झेड मायनस एक्स वाय मायनस वाय झेड. आणि आता तिसऱ्या ठिकाणी काय राहील बघा, तिसरी टर्म काय होईल, झेड स्क्वेअर. आता या टू एक्स वायमधून जर एक्स वाय वजा केले तर किती राहतील, एक्स वाय. नंतर हे मायनस वाय झेड मायनस झेड एक्स आर यू ए पी. इथपर्यंत समजला? देअरफोर हे बघा, आता ही टर्म आणि ही टर्म या दोघांमधून एक्स कॉमन काढा. काय रेल कौंस सांगा मला, एक्स मायनस वाय. ओके, आणि आता ही टर्म आणि ही टर्म यांच्यामध्ये काय कॉमन करता, झेड कॉमन काढा, मायनस झेड कॉमन. मायनस झेड कॉमन काढल्यावर या ठिकाणी शिल्लक काय राहील, एक्स. बरोबर,
तर या ठिकाणी शिल्लक काय राहील मायनस वाय. आता या ठिकाणी मायनस वाय राहील का बेटा, हे वाय झेड आणि झेड एक्स यांच्यामधून आपण काय कॉमन काढलं आहे मायनस झेड, त्यामुळे या ठिकाणी काय राहील मायनस एक्स. तर मायनस कॉमन काढल्यामुळे या ठिकाणी राहील एक्स, परंतु या ठिकाणी आता प्लस वाय झेड आहे, परंतु मायनस चिन्ह कॉमन काढल्यामुळे या ठिकाणी काय राहील मायनस वाय. ओके कॉमन. आता इथं बघा, या वाय स्क्वेअर आणि एक्स वायमधून कॉमन करा, वाय कॉमन करा, ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा वाय मायनस एक्स, नंतर या दोघांमध्ये कॉमन करा. तर या दोघातून आपण मायनस झेड कॉमन करू. आता मायनस झेड कॉमन काढल्यामुळे या ठिकाणीचं वाय अगोदर घेऊ, तर इथं मायनस चिन्ह काढल्यामुळे आता प्लस चार्ज काय राहील मायनस एक्स राहील. ठीक आहे, तर आता या तिसऱ्या ठिकाणी बघा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मी कॉमन करा झेड, ब्रॅकेटमध्ये राहील झेड मायनस वाय. तर या दोघांमध्ये तुम्ही कॉमन करा मायनस एक्स कॉमन करा. ठीक आहे, मायनस एक्स कॉमन काढल्यामुळे या ठिकाणी किती राहील झेड बरोबर, आणि या ठिकाणी काय राहील मायनस चिन्ह राहील, कारण मायनस चिन्ह घेतलं ना आपण कॉमन, त्यामुळे मायनस वाय राहील. जेणेकरून ही दोन्ही ब्रॅकेट सारखे होतील अशी ॲडजस्टमेंट करायची आर ने. चला आता या दोघांमध्ये याच्यामध्ये याच्यामध्ये एक्स मायनस वाय कॉमन करा, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स मायनस झेड करेक्ट कॉमन. आता इथं काय राहील बघा, वाय मायनस एक्स कॉमन करा या दोघांमध्ये याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वाय मायनस एक्स कॉमन काढा, मग ब्रॅकेटमध्ये काय राहील इथं वाय मायनस झेड. तर या तिसऱ्या पदामध्ये हा ब्रॅकेट कॉमन करा झेड मायनस वाय, ब्रॅकेटमध्ये राहील झेड मायनस एक्स आर इन ए पी. आता आपण प्रत्येकाला एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड आणि झेड मायनस एक्स यांनी डिवाइड करतो. डिवायडिंग बाय एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड, झेड मायनस एक्स. आता प्रत्येक ठिकाणी मांडणी करत बसत नाही मी. हे बघा, या दोन ब्रॅकेटला जर तुम्ही आता या तीन ब्रॅकेटने जर डिवाइड केलं तर काय होईल बघा, बरं काय कटेल, एक्स मायनस वाय कॅन्सल होईल आणि एक्स मायनस झेड पण कॅन्सल होईल. हे एक्स मायनस वाय कॅन्सल होईल. आता तुम्ही म्हणाली तर झेड एक्स मायनस झेड आहे वर आणि इथं मात्र झेड मायनस एक्स आहे, तर काय हरकत नाही, याच्यातून आपण मायनस चिन्ह कॉमन काढलं तर ते एक्स मायनस झेडच होत आहे बरोबर, त्यामुळे एक्स मायनस झेड आणि एक्स मायनस वाय कॅन्सल होणार आहेत आणि काय शिल्लक राहिलो मायनस वन अपॉन वाय मायनस झेड कॉम. आता या तीन ब्रॅकेटनं या मधल्या पदाला डिवाइड करा, बघा काय करत आहे, ते वाय मायनस एक्स आहे आणि ते एक्स मायनस वाय आहे, म्हणजे इथं एक मायनस चिन्ह राहणार आहे, बाकी हा ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे, वाय मायनस झेड पण कॅन्सल होईल, म्हणून इथं राहील मायनस वन अपॉन हा ब्रॅकेट राहील बघा झेड मायनस एक्स. तर इथं या दोन ब्रॅकेटला या तीन ब्रॅकेटनं जर डिवाइड केलं तर काय राहील बघा, झेड मायनस वाय, तर झेड मायनस वाय कॅन्सल होईल, फक्त इथं मायनस चिन्ह येणार आहे, म्हणजे मायनस वन अपॉन, बाकी झेड मायनस एक्स कटून जाईल आणि शिल्लक राहील एक्स मायनस वाय आर इन ए पी. वन अपॉन वाय मायनस झेड, वन अपॉन झेड मायनस एक्स,
1 अपॉन x माइनस 1 आर यू, ठीक है, इसका प्रूफ।